जी शिफ्टी तुड़ली। मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी एक चौपाई आहे आणि आमच्या टाकीमध्ये अडकली होती आणि तिला पकडा गेलं तर तिने तिची शिपटी तोडली। तर मित्रांनो त्यांची शिपटी लगेच येते। फायनली मित्रांनो आपल्याला भेटले आणि फर्स्ट टाइम मी चोपाई पकडले। असे खलनायक त्यांना खूप सारे मारतात आपल्या घरा घराजवळ किंवा घरा आसपास येतात ना तेव्हा अशी मांजरी ह्या चोपाईला मारतात। खूप सुंदर आहे मित्रांनो पाहू शकता चोपाई। तिला वाटतं मी तिला मारतो आहे ॲक्च्युली तसं काही नाही। चोपाई आणि आपल्या मराठीमध्ये सापाची मावशी म्हणून हिला ओळखलं जातं आणि काही लोक बोलतात की ही विषारी असते। ॲक्च्युली मी आता एकटा असल्यामुळे मला व्हिडिओ नीट करता येत नाही आहे आणि सापाची मावशी कशी बसली आहे बघा। एखादी राणी खुर्चीवर कशी बसते त्याचप्रमाणे तिला पकडलं आहे मित्रांनो आणि पाहू शकता थोडी पण काट चावत नाही मित्रांनो ती एकदम शांत आणि एखादा गरीब कसा असतो त्या स्वभावाची मित्रांनो ही चोपाई सापाची मावशी। असं बोलतात की साप हिच्या पाठीशी असतो साप हिच्या पाठीशी असतो मित्रांनो। जेव्हा ही घराजवळ येतं तेव्हा लोकं घाबरून जातात की अरे यार ही चोपाई आहे म्हणजे हिच्या पाठी साप असेल। तर मित्रांनो पाहू शकता हिला इंग्लिशमध्ये स्किक असलेल्या नावाने ओळखलं जातं। तर मित्रांनो हिला स्किक स्किक या नावाने ओळखलं जातं आणि खूप शांत स्वभावाची आहे आणि लोकं घाबरून जातात जेव्हा ही घराजवळ येते की लोकांना भीती वाटते की एक प्रकारे साप हिच्या पाठीशी आहे आणि साप कदाचित आपल्या घरी येईल आता तर लोक खूप घाबरून जातात म्हणून हिला मारलं जातं। तर मित्रांनो ही बिनविषारी असते पूर्ण बिनविषारी आणि एकदम शांत स्वभावाची। तर हिला उगाच मारू नका आणि आता हिने नॉर्मली शिपटी तोडला पण हिला काही होणार नाही मित्रांनो काही कारण की पालींमध्ये एक प्रकार असा असतो की त्यांची शेपटी लगेच येते। पालींमध्ये मित्रांनो जी शेपटी असते त्यांची ती मुद्दाहून ती तोडली जाते तेव्हा त्यांना भीती वाटते की आपली शेपटी अडकले तर ते तशा वेळी ते त्यांची शेपटी तिथल्या तिथं सोडून देतात आणि आपला जीव वाचवण्यासाठी ते पुढच्या दिशेला धावतात। तर हा पालींमध्ये एक प्रकार असतो मित्रांनो आणि पाहू शकता कशी बसलेली आहे ती बघा कशी बसलेली आहे खूप क्यूट वाटते मित्रांनो। हिला इंग्लिशमध्ये स्किक या नावाने ओळखलं जातं आणि आपल्या मराठी भाषेत चोपाई आणि काही ठिकाणी तर हिला चोपाई पण नाही ओळखलं जातं तर सापाची मावशी या नावाने ओळखलं जातं। एखादी महाराणी कशी बसलेली असते तिच्या सिंहासनावर तसं वाटतंय मित्रांनो आणि खूप सुंदर आहे मित्रांनो। लोक घाबरून मरून जातात तिच्या चावल्याने आय थिंक सो ही कधी चावत तर नाही कारण की हिचे दात खूप म्हणजे खूप छोटे असतात। तर सुंदर अशी लिझर्ड असते मित्रांनो आपल्या घरा आजूबाज जे जंगल एरिया असतो त्या ठिकाणी जास्त प्रमाणात दिसण्यात येते आणि कोणी उगाच मारू नका हिला। सापाची मावशी बोलल्यानंतर ही साप आपल्याला वाटतं की पाठी येतात तर तसं काय नसतं मित्रांनो। एखाद्या वेळी भुकेला असेल
तर तू नक्की येईल. पण शक्यतो असं हिजा पाटी साप असा नसतो कधी मित्रांनो, कारण की सापांची पण दुनिया खूप मोठी आहे आणि आपली पण दुनिया खूप मोठीच आहे. पाहू शकतो मित्रांनो खूप शांत आणि खूप शांत एकदम कधीपासून स्टॉपच आहे. थोडंसंही नख पण मारला नाही मित्रांनो हिने आणि थोडंसंही तोंडाने चावण्याचा प्रयत्न पण नाही केला हिने. तर मित्रांनो तुम्हाला समजलं असेल ही पूर्ण बिनविषारी असते सापाची मावशी, ज्याला इंग्लिशमध्ये स्किक या नावाने ओळखलं जातं आणि पूर्ण नॉन विनिमस आहे, बिनविषारी आहे मित्रांनो लिझर्ड आणि खूप चांगल्या साईजमध्ये विकले. खूप प्रयत्न केले होते हिला पकडण्यासाठी याआधी पण, पण खूप चपळ असते मित्रांनो. तर उगत तुमच्या जवळ जवळ आसपास घराच्या आसपास जर ही अशी लिझर्ड तुम्हाला दिसण्यात आली तर उगच मारू नका. तर मित्रांनो चला आपण हिला आता सोडूया. तर थोडक्यात तुम्हाला माहिती दिले आणि अशाच वेगवेगळ्या प्राण्यांची माहिती देणार आहे. तर पुन्हा एकदा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. आपण जस्ट हिला रिलीज करतो आहे तिच्या नेचरमध्ये, नाहीतर कदाचित आमच्या मांजरीने तिला मारलंच असतं. तर मित्रांनो आपण तिला बाहेर काढलेली आहे आणि लगेच तिला तिच्या नेचरमध्ये सोडणार आहोत आणि अशाच नवीन नवीन प्राण्यांची माहिती तुम्हाला देणार आहे. आणि जे नवीन आहेत व्हिडिओ बघणार आहेत तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून अजून नवीन नवीन माहिती घ्यावी आणि माहिती शेअर करावी, कारण की माहिती शेअर केल्यामुळे तुमचं मित्रांनो तुमच्या जवळचा परिसर चांगला राहील. आणि अशीच माहिती देत राहील मित्रांनो मी. आपण हिला नेचरमध्ये सोडतो आहे, कुठे सोडू आमची खलनायक तिकडे आणि गेलेली आहे हिरोईन. चल मित्रांनो आत्ता मी पकडाय गेलो तरी तुम्ही मला भेटणार नाही. तर इथंच आहे लपली मित्रांनो. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा.